की दादा खूप छान तुम्ही कार्यक्रम घेतलाय तुमचं काम बोलतय आणि एक ते दादा काम करत नाहीयेत तर त्यांच्या मातोशी आदरणीय सुनंदा काकी सुद्धा इथं बाय प्रत्येक महिलेच्या सोबत काम करतात बरोबर आहे नाही इकडचं काकू आहे का नाही हा तर ते एवढं सगळं चांगलं काम असताना एक पुराणी कहावत आहे उर्दू मे फानूस बनकर हिफाजत जिसकी हवा करे फानूस बनकर हिफाजत जिसकी हवा करे अरे ओ शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे त्यामुळे लाईट गेली लाईट आली काय हरकत नाही काय फरक पडत नसतो माझं तर मत आहे जेवढा संघर्ष असेल तेवढा आणि कशाला दुसरे उदाहरण पाहिजेत अरे शरद पवार साहेब तुमच्या आमच्यासमोर उदाहरण आहेत चौऱ्याऐंशी वर्षाचा हा वटवृक्ष भल्या भल्या दिल्लीला झुकवतोय ही तुमच्या माझ्यासाठी मानाची बाब आहे आणि त्यांना बघून आपण संघर्ष करतोय मला लोकांनी पत्रकारांनी काही विचारलं की गोविंद बागेत ह्या वेळेस तुम्हाला कसं वाटतंय काल परवाला मी गेली होती काका मी तुम्हाला सांगते गोविंद बागेमध्ये नेहमीपेक्षा चौपाट गर्दी होती हे काम एका दिवसाचं नाहीये पवार साहेबांचं गेली पासष्ट वर्ष आदरणीय पवार साहेब काम करतायत आणि महाराष्ट्राची जनता त्या कामाला पाहते सर्वांच्या मनामनात मनात आदरणीय पवार साहेबांचं काम आहे आणि त्याच पावलावरती संसद रत्न सुप्रिया ताई बसले अरे संसद रत्न कुणी होत नसतं रे तिथे आहे जातीचे एरा गबाळ्याचे काय काम असं संत तुकारामानी म्हणलेलं आहे आणि म्हणून सुप्रिया एकदा नाही दोनदा नाही आठ वेळा संसद रत्न होतात माझं असं मत आहे त्यांची कार्यकर्ता म्हणून बोलत नाही पुण्यश्लोक श्लोक अहिल्या देवींचा वारसा आहे आणि तो वारसा काय सांगतो चांग भल रे चांग भल आधी तुमचं चांगलं होऊ द्या आणि माझं मत चांगलं उद्या अशी नीतिमत्ता ताई असतील असतील पवार साहेब तुम्ही म्हणाल हा विषय का बोलावा लागतो लोकांना सांगितलं पाहिजे जमत नाही कशासाठी कशा हे सुद्धा सांगितलं पाहिजे आज मराठा आरक्षणाचा विषय तापलेला आहे धनगर आरक्षणाचा विषय तापलेला आहे सरकारचे डोळे कुठे तू मला असं वाटत की जाणीवपूर्वक मराठा आणि ओबीसी हा वाद सरकारकडून लावला जातोय आणि अठ्ठेचाळीस खासदारांपैकी फक्त सुप्रियाताई बोलतात मराठ्यांना धनगरांना आरक्षण द्या मुस्लिमांना आरक्षण द्या, द्या लिंगायतांना आरक्षण द्या ही पुरोगामी महाराष्ट्राची भाषा आहे या ठिकाणी असंख्य तरुण असतील कदाचित तुमचे विचार माझ्याशी जुळणार असतील नसतील मला माहित नाही पण पन प्रामाणिकपणे सांगते आपण तुकोबारायांची पताका घेऊन वारीत चालणारी माणसं आहेत म्हणून छत्रपती शिवरायांचं स्वराज्य एका जातीचं स्वराज्य नव्हतं छत्रपती शिवरायांच स्वराज्य हे अठरा पगड जातींचं स्वराज्य होत ते नव्हतं ते जाधवांचं ते कांबळ्यांचं मुस्लिमांचं ते सर्वांच अठरा पगड जातीच होत आणि तो स्वराज्याची पताका आज कुठेतरी मला या सरकारकडून डगमगताना दिसते तुमची माझी नैतिक जबाबदारी आहे आज आपल्यात फूट पडले लोक लोकांना बोलायला तयार नाहीत ह्याचा एक वेगळा ग्रुप त्याचा एक वेगळा ग्रुप हा महाराष्ट्र आम्हाला कधीच अपेक्षित नव्हता हा महाराष्ट्र अहिल्या देवीना अपेक्षित नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित नव्हता हे सगळं देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे अली बाबा चाळीस चोर या गॅंगचा प्रताप आहे आणि तुम्ही सगळ्यांनी अरे फुकटच्या आमदार क्या फुकटच्या खासदार नेतृत्व करतात लोक काही मला हे आवडत नाही मी तुम्हाला कॉलर टाईट करून सांगते स्वाभिमानी वारसा असेल तर माझा असं मत आहे स्वाभिमानाने जगावं आणि पाठीमागून वार करायची पद्धत आपल्याकडे नाहीये तुम्हाला महाभारत माहितच आहे पाडवा झालेला आहे झालेली आहे क्षत्रिय कोण असतं क्षत्रिय एक जात क्षत्रिय नसते काकू सगळे क्षत्रिय अगदी तुमचा भीमा कोरेगावचा जो संघर्ष सांगतो सॅल्यूट करते मी जात म्हणून बघू नका शौर्य आहे आणि शौर्याला जातीची गरज नसते तस आजच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी लढण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि दादा ज्या पद्धतीने युवा संघर्ष करतायत ते कुठल्या जातीचा अजेंडा घेऊन काम करत नाहीयेत मी स्वतः त्यांना ओळखते त्यांची जेव्हा पहिली विधानसभेची निवडणूक झाली माझ्या नेत्या आदरणीय जी सभा झाली त्या ठिकाणी आम्ही होतो डे वन पासून अतिशय सेक्युलर विचारधारा धरू अठरा पगड जातींना सोबत घेऊन काम करणारा रोहित आहे त्यामुळे आपण सगळेजण हजारे साहेब असतील अक्षय आता बोलले आम्ही सगळे का आलो आणि आम्ही पाकिट घेऊन भाषण करणारे नाहीत बर का ही पोपटपंची गँग कुठे आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे काही लोक त्यांना काय म्हणतात तेही तुम्हाला माहिती आहे आम्ही कोणाचे पंचवीस पैसे घेत नाही आणि भाषण करत नाही आम्ही स्वाभिमान विचारांचे विचार पटला तिथं रुजू नाही पटला वेगळी जमीन कसायला घेऊ या विचारांचे आम्ही लोक आहे कारण काय पाटील की आली तर गाजू नये काका टोपीवाले काका तुम्हालाच म्हणायला मी पाटील की आली तर गाजू नये गरिबी आली तर लाजून आहे आणि श्रीमंती आली तर माजून आहे या विचारांचा महाराष्ट्र आहे आणि पवार साहेबांनी पासष्ट वर्ष या सगळ्यांना घेऊन राजकारण केलेलं आहे अरे काय पवार साहेबांवरती नाव ठेवत रे दररोज बघून बघून दिवाळी जरा शांत होते काही लोक मला म्हणू लागली सक्षणा सलग कुठे कुठं नाही मी मी दररोज काय तुमच्या समोर यायला ऍडव्हर्टाईज करत नाही संतूर मॉम ती तुमची पाच रुपयाची अगरबत्ती तुम्हीच लावा नटापटा गँग पण आहे एक महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर कधीतरी बोले पुण्यातच बोले हा ही ती जागा नाहीये त्यामुळे मला तुम्हाला सांगायचंय की काम करणाऱ्या लोकांचं हे राज्य आहे पवार साहेबांच्या विचारांना मारणारं रा राज्य आहे आज सबंध महाराष्ट्राला जनतेला मला टीव्ही माध्यमांच्या निमित्ताने सांगायचंय या मराठवाड्याला पुण्य श्लोक अहिल्यादेवींचं काम असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम असेल छत्रपती शिवरायांचा वारसा असेल सावित्रीबाई फुले यांचा वारसा असेल तो कुणी जपला आणि जोपासला असेल द ओनली टायगर इन द शरद पवार साहेब <laughs> काय हो मराठवाड्याला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं तेव्हा जाळपळ होते मराठवाड्यात मला काय समजत नाही कशामुळे करतात हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला संविधान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाची घटना लिहिली तुम्ही आम्ही निवडणुका त्यांच्या तत्वानुसार लढवतो त्यांच्यामुळे मिळतय तेव्हा जाळपोळ होते आता एवढं चांगल्या पद्धतीचं आंदोलन चालत असताना गालबोट लावण्याचं काम काही लोकांनी केलं त्याच्यावर सरकार ब्र शब्द का काढत नाही हा माझा तरुण युवती म्हणून सवाल आहे का नाही काढत तुम्ही त्याच्यावरती तुमचं तोडगा का काढत नाहीत त्याच्यावर का बोलत नाहीत मला सुजान जनतेला सांगायचंय या महाराष्ट्रात उभी फूट पाडण्याचं षडयंत्र या सरकार कडून होत आणि त्याच्यावर कोणी भ्र बोलत नाही यांना मध्य प्रदेशच्या निवडणुकामध्ये प्रचार करायला वेळ आहे तिकडे आरत्या करायला वेळ आहे परंतु या धनगर मराठा मुस्लिम आणि लिंगायत आरक्षणावरती तोडगा काढायला वेळ नाही जलता है तो जलने दो ओ पुरानी कहावत है आग लगे बस्ती में हम रहे मस्ती में परंतु तुम्ही सुजाण आहात तुम्ही कुठलंही असं पाऊल उचलू नका जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले पुण्य श्लोक होळकर आणि छत्रपती शिवरायांना अभिप्रेत नाही मी पुन्हा तुम्हाला म्हणेन ती हिरकणी कुठल्या जातीची नव्हती ती कष्टकरी महिला होती आणि इथं प्रत्येक मला ती हिरकणी दिसते इथं बसलेल्या प्रत्येक माणसात मला जीवा महाले दिसतोय मदारी मेहतर दिसतोय मला एकच सांगण्या सगळ्यांना एका, सा एका गुण्या गोविंद राज्यात राहिलं पाहिजे आणि समोरच्या लोक जे, जे राजकारण करतायत भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टी नसून चाची जानो, भारत जलाव पार्टी है भारत भारत आजच्या या चांगल्या प्रसंगी मी की आदरणीय ताई असतील रोहित दादा असेल किंवा आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात अख्खा देशच काम करतो तुम्ही म्हणाल त्यांची कार्यक्रम काही बोलते अहो त्या ममता बॅनर्जी तीन तीन वेळा राज्याच्या मुख्यमंत्री होतात त्या पवार साहेबांचं मार्गदर्शन घेतात तामिळनाडूचे सीएम स्टॅलिनजी पवार साहेबांचं मार्गदर्शन घेतात एवढ्या सल्ला मसलत करतात एवढं मोठं नेतृत्व असताना आपल्याला कमी काय पडलंय ते काय होत घर की मुलगी दार बराबर होते संघर्ष आपले महाराष्ट्राला काहीतरी शाप असेल खर तर पवार साहेब या देशाला न लाभलेले दुर्मिळ पंतप्रधान आहेत हे मी छाती ठोकून तुम्हाला सांगते आणि हे आपलं दुर्भाग्य आहे की आपण त्यांना बनवू शकलो नाहीत त्यांना नाव ठेवू नका तुम्ही तुमचं बघा तुमचं काय येते आज रोहित दादा मला तुम्हाला एकच सांगायचंय मी ह्या पक्षाकडे येण्याचं कारणच मला पवार पवारसाहेब सुप्रियाताईंचा सेक्युलर विचारधारा आवडते आणि तुम्ही त्या विचारधारेवर चालतात आणि मी तुमचं अभिनंदन करेल कुणी काहीही करू देत आडवा आडवी मी असं एवढंच म्हणेन की माझ्या हरण्याचा कुठे सवाल होता आणि जन्मताच माझ्या माथी गुलाल होता असं पवार साहेबांचं आहे तसंच कर्माने धर्माने स्वतःच्या संस्काराने तुम्ही राजकारण कराल म्हणेन आणि एकच तो तो और भी लडेंगे, और लडेंगे तो जीतेंगे जरूर जय 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 शिवराय भीम टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करूया प्रचंड गर्दी आहे इकडची जी, जी मंडळी आहे त्या सर्वांना विनंती आहे आपण इकडे जाऊन बसावं सर्व मंडळी इतकी प्रचंड गर्दी झालेली आहे जे नियोजन केलेलं होतं त्याच्यापेक्षा जास्त गर्दी आहे आणि यानंतर कर्ज चांगले विधानसभा मतदारसंघाचे भागी विधाते तुम्ही हात सर्वांनी भरती करा टाळ्यांच्या प्रचंड कर्जामध्ये आपण सर्वांनी स्वागत करूया सर्व